नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं डिसेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ कसे असेल ग्रह यो कसे असेल ग्रहांची राशांतरं आणि तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या आयुष्याचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त कंपित होणार आहे या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपल्या हे जे चॅनल आहे मराठी कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशींचं डिसेंबर दोन हजार बावीस करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशी बद्दलच आणि सगळ्यात पहिल्यांदा जो ग्रह आहे तो म्हणजे रवी रवी हा शार। जो ग्रह आहे हा ग्रह तुमच्या राशीचा षष्टेश आहे जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक सतरा तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हे जे सूर्याचं किंवा रवीचं तुमच्या भाग्यस्थानात असणारं भ्रमण आहे त्याचे काही चांगले अनुभव तुम्ही घेतलेले असतील म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये झळकणं फेमस होणं देणं नावारुपास येणं आणि तुमच्याबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी कानावर येणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्ही आतापर्यंत गेल्या पंधरा एक दिवसामध्ये कुणाना कुणा कोणा तरी अनुभव घेतले असेल किंवा लक्षात आले सुद्धा असेल हा जो भाग आहे असा जो अनुभव आहे तो साधारण या महिन्याच्या म्हणजे डिसेंबरच्या सतरा अठरा तारखेपर्यंत तुम्हाला निश्चित जाणवेल त्यानंतर सुद्धा आणखीन जे चांगले अनुभव तुम्हाला येतील म्हणजे प्रत्यक्ष कृतीबद्दल म्हणजे आतापर्यंत तुम्ही थोडंसं मनामध्ये काही आराखडा तयार केलेला केला, केला असेल तुमच्या भविष्यकालीन योजनेचा आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ ही साधारण अठरावीस तारखेनंतर येईल आणि ती तुम्ही नक्की कराल महत्वाचं म्हणजे महत्वाकांक्षा किंवा एनर्जी लेव्हल ऍक्टिव्हनेस हा तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे जाणवेल आणि तो प्रत्यक्ष तुमच्या कार्यकृतीमध्ये दिसेल जेणेकरून तुमचा जो कॉन्फिडन्स ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो तो अतिशय चांगला दिसेल तर एकंदरीत एक हे जे रवीचं भ्रमण आहे हे रवीचं भ्रमण तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असं असेल ज्या काही गोष्टी तुम्हाला तुम्ही करायला थोडंसं आहे थोडासा कॉन्फिडन्स तुमचा कमी होतोय बिंदास्तपणे करा आणि ते तुमच्यासाठी शुभ फलदायी अशा असतील म्हणा रवीचं भ्रमण जे आहे हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील यानंतर आपण चर्चा करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या राशीकरता अतिशय महत्वपूर्ण ग्रह आहे कारण तो तुमचा धनेश पण आहे महत्वपूर्ण असा धनस्थानाचा मालक आहे आणि महत्वाचा म्हणजे भाग्य किंवा लाभ स्थानाचा सुद्धा मालक आहे म्हणजे तुमच्या नवम स्थानाचा जो की वक्री झालेला आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये अर्थात तृतीय स्थानामधला हा जो वक्री मंगळ आहे हा वेगवेगळ्या प्रकारे काही वेगळ्या प्रकारचे अनुभव सुद्धा देऊ शकतो पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं कागदोपत्री व्यवहार करताना नीट काळजी घ्या अलर्ट राखा तुमची जी रास आहे अलर्टनेस मध्ये थोडीशी कमी आहे म्हणजेच कोणाला काही प्रॉमिसेस करायचं असेल कमिटमेंट करायचं असेल काही द्यायचं असेल काही घ्यायचं असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी की ज्याचा दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतो तर यापासून थोडंसं अलर्ट राहा गोष्टी करण्यापासून घर तर या म्हणत काही करूच नका या संदर्भामध्ये पण करायचं जरी झालं तर तुम्हाला नीट त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे तसंच तुमचे जे भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा थोडेसे वादविवाद होतील गोष्टी थोड्याशा ताणल्या जातील या आधी सांगा वादविवाद असतील तर त्या थोडंसं आणखी ताणल्या गेल्याचा थोडासा अनुभव येईल तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या शेजाऱ्यांपासून सुद्धा त्रास होतील तर या संदर्भात रवीचं जे वक्री भ्रमण आहे ते तुमच्यासाठी तेवढं शुभफलदायी असणार नाही तर या संदर्भात थोडीशी काळजी घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बुध बुध जो ग्रह आहे हा बुध ग्रह तुमच्या राशीचा तृतीयश आहे चतुर्थ तृतीयश आहे सप्तमेश आहे जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक चार तारखेनंतर तो तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि दिनांक अठ्ठावीस तारखेनंतर तो तुमच्या लाभ भ्रमण करेल लक्षात घ्या या दरम्यान वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध तुमचे अतिशय चांगले राहतील गेल्या साधारण काय महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक जोडीदारावर तुमचे नातेसंबंध खूप चांगले झाले होते त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं चांगल्या प्रकारे गोष्टी करणं अशा काही अनुभव तुम्ही घेतले असतील तर या दरम्यान या महिन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्ही निश्चित घ्याल वैविक जोडीदाराच्या नातेसंबंध चांगले जातील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या त्या क्षेत्राच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार असतील किंवा तुमच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी बोलल्या जातील आणि त्या तुमच्या कानावर सुद्धा येतील म्हणजे तुमचं जी इमेज आहे तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात ही अतिशय चांगली लाभली जाईल एकंदरीत तुमच्या कामाचा बोलबाला खूप चांगला राहील तर जसं मी रवीच्या भ्रमणाच्या वेळेस सांगितलं तोच प्रकार साधारण बुधाच्या संदर्भात राहील परंतु बुधाच्या बाबतीत होईल का की ज्याला आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो किंवा तुमच्या कामाबद्दल चांगलं बोललं जाणं आणि तो प्रकार तुमच्या कानावरती ऐकायला येणं आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जास्त होणं अशा प्रकारच्या खूप चांगल्या गोष्टी घडतील तर बुधाचं जे भ्रमण आहे ते सुद्धा तुमच्याकडे शुभफलदायी राहील तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचे सुद्धा नातेसंबंध तुमचे नक्की सुधारतील यानंतर आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्वपूर्ण असा ग्रह जो की तुमच्या राशीचा स्वामी आहे गुरु तुमच्या दराशेमध्ये भ्रमण करतोय परंतु गेल्या काही तीन साडेतीन महिन्यापासून गोष्टी काही बरोबर चाललेल्या दिसत आहेत म्हणजे गोष्टी दिसत आहेत बरोबर परंतु त्या प्रत्यक्षात होत आहेत त्याच्यामध्ये काहीतरी पेंडिंग होत आहेत काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी गोष्टी मिळत्या लेट होत आहेत आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे तुमचा जो मूड ले आहे तो काही नीटसा लागत नाही परंतु काळजी करू नका कारण नोव्हेंबरच्या तेवीस तारखेपासून हा जो गुरुग्रह हा आहे हा गुरुग्रह मार्गस्थ झालेला आहे तुमच्यासाठी खूप शुभ अशी प्रकारची ही गोष्ट आहे कारण ज्या काही गोष्टी पेंडिंग आहेत ज्या गोष्टी होत नाही ज्या गोष्टी थबकल्या आहेत त्याला काय ब्रेक लागलेले आहेत आणि त्यामुळे तुमचा जो मूड न लागत आहे ते सगळ्या गोष्टी आता सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि सहज साहजिकच तुमची कळी सुद्धा खुलेल तर एकंदरीत जे गुरुचं जे भ्रमण आहे तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी राहील महत्वाची गोष्ट म्हणजे कामं ही तुमचे पटापट होत असल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स चांगला होईल महत्वाकांक्षा खूप जागेल वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही कामं हातात घेता आणि ती पूर्णत्वाला जातील आणि महत्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तुमचा तयार होईल जो की तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर साधारणतः गुरुचं भ्रमण आहे तुमच्यासाठी खूप राहील कार्यक्षेत्राच्या शे संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काय अनुभव येतील आणि तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी वगैरे मिळतील जे की तुम्हाला भविष्यात जाऊन शुभ फलदायी असणार आहे तर एकंदरीत एक या महिन्यामध्ये येतात म्हणजे रवी आहे बुध आहे आता आपण शुक्राबद्दल पण विचार करू तर त्या अन्वये तुमचं जे कार्यक्षेत्र असेल ते झळून निघेल आता आपण चर्चा करू शुक्रग्रहाबद्दल तर हा जो शुक्रग्रह आहे हा तुमच्या राशीकरता फारसा काही शुभ फलदायी मानला जात नाही कारण तुमच्या राशीचा स्वामी गुरु आणि हे नैसर्गिक अशुभ ग्रह आहेत किंवा शत्रुग्रह आहे त्यामुळे त्या, त्या दोघांचा काही जास्त पटत नाही परंतु या महिन्यामध्ये शुक्राचं भ्रमण तुमच्या भाग्यस्थानामध्ये आहे दिनांक सहा तारखेनंतर दशम स्थानामध्ये येणार तीस तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार म्हणजे दिवसा म्हणजे महिन्याचा दि� बराचसा कालावधी हा तुमच्या द म्हणजे दशम सणामध्ये आपला सण असं म्हणतो तर त्या ठिकाणी शुक्राचं भ्रमण जे की तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी राहील अर्थात शुक्र जो ग्रह आहे हा शुक्रग्रह तुमचा तृतीयपण आहे अष्टमेश आहे जो की तुमच्या दशमात भ्रमण करतो पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनपेक्षित लाभ वगैरे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होतील आणि तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना किंवा त्या संदर्भातले जे कागदपत्री व्यवहार आहेत त्या संदर्भात सुद्धा खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा त्या अन्वय काही चांगल्या अनुभव येणं आणि चांगलं एन्जॉयमेंट वगैरे करणं तुम्ही तुमचं काम एन्जॉय करू शकतात या अनु त्या अनुषंगाने शुक्राचं जे भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत शनी ग्रहाबद्दल शनी जो ग्रह आहे हा शनी ग्रह तुमचा लाभेशपणा आहे पण आहे जो की तुमच्या लाभसणामध्ये भ्रमण करतोय आणि आता तो पूर्णपणे मार्गस्थ झालेला आहे आणि स्वतःच्याच राशीमध्ये त्यामुळे याच्या सुद्धा आर्थिक संदर्भात काही तुम्हाला तोटे नव्हते किंवा काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स येत नव्हते आणि आता तर बरेचसे ग्रह म्हणजे मुळातच गुरु हा जो तुमच्या लग्न सणात मार्गस्थ झालेला त्यामुळे बऱ्याचशा ग्रहांना बळ मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मानसिकतेला बळ मिळेल आणि त्यामुळे अर्थातच आर्थिक संदर्भात कुठले प्रॉब्लेम राहणार नाही तुमच्या मित्र परिवारामध्ये ज्या व्यक्ती थोड्याशा वयोवृद्ध आहे तुमच्या वयांपेक्षा थोडंसं जास्त आहे त्यांच्याकडून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन किंवा सल्ले मिळू शकते तर एकंदरीत शनीचं जे भ्रमण आहे हे शनीचं भ्रमण सुद्धा तुमच्यासाठी शुभ फलदायी असंच असणार आहे तर आता आपण साधारण ढोबळ मानाने पाहिलं की ग्रह त्यांचे भ्रमण किंवा त्यांचे राशांतर हे तुमच्या जीवनाच्या कुठल्या विविध स्तरावरती परिणाम करतील आत्ता आपण डे टू डे लाईफ वरती ग्रह योगांचे परिणाम कसे असतील या संदर्भातली सुद्धा चर्चा करू जसं की दिनांक एक तारखेला बुध आणि नेपचूनचा केंद्र योग होणार आहे नेप्टून जो की तुमच्या करतो दोघांचा केंद्र योग होणार आहे आणि जो बुध आहे तो तुमचा चतुर्थेश आहे सप्तमेशा आहे तर साधारण घरातल्या व्यक्ती किंवा तुमचे जे वैवाग जोडीदार असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वाद वादविवाद होतील आता हे वादविवाद हा मोठा शब्द झाला थोडासा डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणतो अशा प्रकारचे विस संवाद ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील अर्थात कधी कधी गैरसमजामुळे त्या होतात तर तसे काही अनुभव येऊ शकतील परंतु या एक तारखेला जो होणारा मोठा ग्रहयोग आहे म्हणजे शुक्र आणि मंगळाचा प्रतियोग हा थोडासा महत्वपूर्ण राहील शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आणि मंगळ वक्री जो की तुमच्या तृतीय स्थानामधून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो दोघांचा प्रतियोग होणार आहे इथे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोकभर करू शकतील जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी असतील तर त्याचे काही संकेत किंवा लक्षणं तुम्हाला दिसून येतात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल फिरत असाल या दरम्यान तर आरोग्याकडे लक्ष द्या तुमची कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसतील तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील याचप्रमाणे जे जे तुमचे म्हणजे भावंड असतील त्यांच्यामध्ये सुद्धा थोडा तू तू मयमय होणं हा प्रकार थोडा दिसून येईल त्याचप्रमाणे दिनांक दोन तारखेला शुक्र आणि शनीचा लाभ योग सुद्धा होणार आहे शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आणि शनी जो की तुमच्या लाभस्थानात भ्रमण करतो दोघांचा त्रिकोण दोघांचा लाभ योग होणार आहे तर काय चांगले लाभ वगैरे काम कागदोपत्री काम तुमचे पूर्ण होताना दिसतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांना कुठे बाहेर फिरायला जाणार चांगला वेळ स्पेंड करणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान म्हणे दिनांक दोन तारखेला शुक्र आणि शनीचा लाभ योग होतोय याचप्रमाणे दिनांक चार तारखेला शुक्र आणि शनी शुक्र आणि नेपचूनचा केंद्रयोग सुद्धा होणारे शुक्र जो की तुमच्या भाग्यस्त भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या व्यय जो नेपचून आहे हा केंद्रयोग करणार लक्षात घ्या या दरम्यान कुठल्याही प्रकारचा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका कधी कधी होतं काय की झटपट यश मिळायला हवं किंवा आपल्याला पेशन्स थोडा कमी असतो वाट पाण्याची तरी कमी असते त्यामुळे आपण थोडस रिस्क घेतो तर अशा प्रकारचे रिस्क या दरम्यान घेऊ नका ते रिस्क तुमच्याच अंगलटी येईल आरोग्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे खास म्हणून जे मग सांगितले की व्यवहार याकडे थोडस लक्ष द्या याचप्रमाणे दिनांक आठ तारखेला रवी आणि मंगळाचा प्रतियोग सुद्धा होणार आहे मंगळ जो की तुमच्या तृतीय सणामध्ये भ्रमण करतो जो की वक्री आहे त्याच्याबरोबर तुमच्या भाग्यसणातला जो रवी आहे हा प्रतियोग करणार <laughs> पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करतात त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर थोडंसं त्यांच्यावर थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणा किंवा वादविवाद हे वादविवाद थोडेसे वाद सुद्धा जातील त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावरती सुद्धा होण्याची शक्यता आहे तर थोडंसं बॅकफुटला या थोडंसं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा कारण तुमची जी रास ही पटकन अपोजला जाणारी नाही परंतु कधी ते भावनेच्या भरात अशा गोष्टी होतात तर या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं सजग राहणं महत्वपूर्ण राहील याचप्रमाणे दिनांक बारा तारखेला रवी आणि शनीचा लाभयोग सुद्धा होणार रवी जो की तुमच्या बाकी सणात भ्रमण करतो आणि शनी जो की तुमच्या लाभ सणांत भ्रमण करतो दोघांचा लाभ योग होणार काय चांगले लाभ होतील खास करून ते तुमच्या कार्यक्षेत्राशी रिलेट करणारे जास्त राहतील तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक ठरतील आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयांचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा या दरम्यान होऊ शकेल तर शनीचा जो लाभयोग आहे हा लाभयोग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे याचप्रमाणे दिनांक रवी शनीचा केंद्रयोग सुद्धा होणार रवी जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करतो आणि नेपच्यून जो की तुमच्या वेयस्थानात भ्रमण करतो दोघांचा केंद्र योग होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या कागदोपत्री व्यवहारामध्ये सांभाळा तुमचे जे काय कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका त्याचप्रमाणे जीवनाच्या संदर्भात असे मोठे निर्णय घेऊ नका फॅडच्या मागे लागू नका कधी कधी आपल्याला मोठी स्वप्न दाखवली जातात आणि दा त्याद्वारे आपण थोडंसं फसलं जातं कारण आपण भावनाशील असतो तुमची असं ही थोडीशी भावनाशील आहे तर या दरम्यान थोडीशी संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे याचप्रमाणे दिनांक सतरा तारखेला बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे बुध जो की तुमच्या दशम सणामध्ये भ्रमण करतो त्यावर हर्षल आहे हा त्रिकोण योग करणार आहे तुमचा चतुर्थीश आहे सप्तमेशा आहे दोघांचा त्रिकोण योग होणार आहे अतिशय महत्वपूर्ण तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल या संदर्भात काही चांगल्या चुणकदार कल्पना तुमच्या मनात येऊ शकतील जे की तुमच्या भविष्य कालावधीसाठी शुभफलदायी अशा असणार आहे तुमचे इन्कम सोर्स कशा प्रकारे वाढवायचे त्याद्वारे कशा प्रकारे गोष्टी घडवून आणायच्या या संदर्भातले काही चांगल्या आयडियाज तुमच्या मनात येतील जरूर त्याच्यावरती काम करा त्याचे काही चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला भविष्यकालीन योजनेमध्ये मिळतील त्या संदर्भात ही गोष्ट चांगली राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा तुमच्या कामाचे कामाचे अप्रिसिएशन होईल वाखाणण्यात येईल तुमचं काम त्या संदर्भात गोष्टी शुभ फलदायी राहतील याचप्रमाणे दिनांक बावीस तारखेला शुक्र आणि शनीचा शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे शुक्र जो की तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करतो आणि हर्षल जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतो दोघांचा त्रिकोण योग होणार आहे अर्थात हा जो दिवस आहे हा दिवस तसा महत्त्वपूर्ण राहील तुम्हाला जी काही कार्यक्ष तुमच्या का कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे काही जी काही कागदोपत्री कामं करायच्या आहेत ती मात्र तुम्ही या दरम्यान हातात घेऊ शकता आणि ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल कार्यक्षेत्राशी संबंधित कुठे कुठे फिरायला वगैरे जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी ज्या महिला वर्ग असेल त्यांच्याने सुद्धा तुम्हाला काही चांगल्या प्रकारचे मदत वगैरे या दरम्यान मिळू शकेल तर एकंदरीत शुक्र आणि हर्षचा हा जो त्रिकोण योग होणार आहे दिनांक बावीस तारखेला हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर दिनांक चोवीस तारखेला बुध आणि लाभ योग सुद्धा होणार आहे बुध जो की तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या वेस्थानातून जो नेपच्यून आहे हा योग करणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आणि किंवा नोकरी करता त्या ठिकाणचे तुमच्या वयापेक्षा ज्या कमी व्यक्ती असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले लाभ म्हणता येणार नाही ना पण काही चांगले मदत मिळेल काही गोष्टी तुम्हाला समजून येतील तर बुधन एप्चूचा जो लाभ योग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे घरातले जे व्यक्ती असेल किंवा तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर सुद्धा तुमचं जे इंटरेक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात चांगलं झाल्याचं तुम्हाला जाणवेल याचप्रमाणे <coughs> दिनांक एकोणतीस तारखेला बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये आता ही जी युती आहे ही युती तुमच्यासाठी तशी फलदायी राहील महत्वाची कामं होतील कामाच्या ठिकाणचं वातावरण खूप चांगलं राहील आणि एकंदरीत तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल तर साधारणत ही जी बुध शुक्राची युती एकोणतीस तारखेला होणारी आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी अशीच असणार आहे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती आठ तारखेला आहे आणि जी अमावस्या आहे ती तुमच्या दशम स्थानात होणार आहे तेवीस तारखेला तर पौर्णिमा आणि अमावस्याबद्दल सांगायचं झालं तर साधारण रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीप्रती हे या दरम्यान म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान थोडंसं जास्त असतं आपल्या ज्या भावना असतात थोड्याशा हाय फ्रिक्वेन्सीला असतात आपण थोडंसं भावनाशील असतो आणि भावनाशील असल्या कारणामुळे आपले निर्णय असतात ते चुकण्याची शक्यता जास्त असते त्या त्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान कुठलेही निर्णय घेऊ नका खास करून अमास्यात जी तुमची दशम स्थानात होणार आहे धनुराशीमध्ये त्या दरम्यान कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही वेगळ्या काही गोष्टी अनुभव येऊ शकतील थोडस अलर्ट राह ही गोष्ट थोडीशी महत्वपूर्ण राहील कागदोपत्री व्यवहार वाद विवादात जाणं आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणं असा प्रकार या दरम्यान करू नका तर मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तरी गुरुचं जे मार्गस्थ होणार होणं आहे तुमच्या राशीमध्ये आणि बऱ्याच प्रमाणात बाकीचे जे महत्वपूर्ण ग्रह आहेत रवी बुध शुक्र यांचं तुमचं भाग्यस्थानातून दशम स्थानात होणारं जे भ्रमण आहे हे एकंदरीत तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण राहील शुभफलदायी राहील तुमची तुमचे जे एनर्जी लेवल ते खूप चांगले आहे कॉन्फिडन्स खूप चांगलं आहे जीवनाकडे बघण्याचे दृष्टिकोन सकारात्मक राहील पॉझिटिव्हनेस तुम्हाला जास्त जाणवेल फक्त थोडंसं तुमचे स्पेंडिंग सा, स्पेंडिंग्स असतील तुमचे खर्च असेल त्यावर थोडं नियंत्रण ठेवा कागदपत्री व्यवहार करताना नीट काळजीपूर्वक त्या संदर्भात विचार करणं गरजेचं राहील हे जर का तुम्ही सांभाळलं तर तुमचा संपूर्ण महिना हा अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं मीन राशीचा डिसेंबर दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीबळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा